नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. आज आपण मानसशास्त्राचा तिसरा दिवस, उद्या वेगळ्या विषयाचं लेक्चर राहील. तर मानसशास्त्रामध्ये आपण काल ऐच्छिक अवधान, अभ्यस्त अवधान, अनैच्छिक अवधान याच्या संदर्भात माहिती मिळवली होती. अवधान नियंत्रित करणारे घटक पाहिले होते. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे मानसशास्त्रातले विविध शोध आणि त्यांचे जनक आहेत, तर मग हे महत्त्वाचे आहेत का? तर तो खूप महत्त्वाचे आहेत, कारण यांच्यामध्ये एक मॅच द पेयर नावाचा प्रकार असतो, जोड्या जुळवा नावाचा प्रकार. टेट एक्झाम, टीईटी एक्झाम आणि सीटीईटी एक्झाम, तिन्ही एक्झामसाठी हा उपयुक्त पार्ट आहे. त्यामध्ये आहे शैक्षणिक मानसशास्त्राचा जनक जो आहे तो विल्यम वुंट आहे, मानसशास्त्राचा जनक. एक लक्षात ठेवायचं, एज्युकेशनल सायकोलॉजी जे आहे त्याचा जनक विल्यम वुंट आहे, मानसशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटल आहे, आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स आहे, मनोविश्लेषक शास्त्राचा जनक सिगमंड फ्रायड आहे, उत्क्रांतिवादाचा जनक डार्विन आहे, बोधावस्था विल्यम हुंट, अबोधावस्था फ्राइड, वर्तनवाद वॅटसन, अभिजात अभिसंधान पॅवलोव आपण पाहिलंय त्याच्याबद्दल, साधक अभिसंधान स्किनर, मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर, नंतर स्वयंशोधन पद्धतीचा जनक आहे डॉक्टर एची आर्मस्ट्रॉंग, प्रश्नोत्तर पद्धती सॉक्रेटिस, सर्वेक्षण पद्धती हेरोडोटस, बालोद्यान पद्धती फ्रोबेल, वैकासिक वर्तन पद्धती टर्मन, प्रायोगिक पद्धती विल्यम हुंट, निरीक्षण पद्धती जेबी वॉटसन, जीवन वृत्तांत पद्धती फ्राइड, प्रकल्प पद्धती किल पॅट्रिक, विशिष्ट रचनावादी पद्धत जॉन डी, बोधात्मक संरचना सिद्धांत जेरॉम ब्रुनर, बुद्धिमापन कसोट्या शास्त्र ऑल्फ्रेड बिने, मराठी व हिंदी मुलांच्या बुद्धिमापन कसोट्या डॉक्टर कामत, भावनिक बुद्धिमत्ता डॉक्टर गोलमन, विकासाची संकल्पना हसले, विकासात्मक मानसशास्त्र ज्ञानात्मक अध्ययन जेरोम ब्रुनर, आंतरक्रियेची विश्लेषण प्रणाली प्लॅडर्स. तर या अनेक शास्त्रज्ञांनी खऱ्या अर्थाने मानसशास्त्रामध्ये योगदान दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, अजून पद्धती राहिल्या अशा जवळजवळ आपल्याला 47 पद्धती लक्षात ठेवायच्या आहेत, जनक लक्षात ठेवायच्या आहेत. वाढ व विकास यांचं संशोधन डॉक्टर अग्नेश जोन्स, विस्मरण प्रक्रिया एबिंग टॉस, मानसिक वय अल्फ्रेड बिने, मानसिक वयावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेले आहेत. त्यानंतर आहे द्विघटक सिद्धांत, त्यामध्ये स्पियरमन, समूह घटक सिद्धांत थॉमसन, समान घटक सिद्धांत थॉर्नडाईक, अनेक घटक सिद्धांत थर्स्टन, बहुआयामी घटक सिद्धांत गिलफोर्ड, समरूप घटक एक उपपत्ती उडवर्थ, बहुविध बुद्धिमत्तेची संकल्पना हॉवर्ड गार्डनर, संकेत अध्ययन पद्धती टॉलमन, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती गॅगरे, अनुवंशापेक्षा परिस्थितीला कोणी महत्त्व दिलं तर हेवॉर्ड आणि वॉटसन, ऑलरेडी याच्यावर आपलं काल चर्चा झालेली होती, सानिध्य अभिसंधान ग्रथ्री गुथ्री, पद्धतशीर वर्तन उपपत्ती हल, अध्ययन अनुपदेशन उपपत्ती असुबेल, प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्ल्यूम, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती अल्बर्ट बांदुरा आणि ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कर्ट लेविन, कुर्ट लेविन, कर्ट लेविन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बुद्धिमत्तेबद्दल सुद्धा महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये दिलेला आहे. स्टर्न असं म्हणतो की बुद्धिमत्ता म्हणजे काय? बदलणाऱ्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती, त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. अल्फ्रेड बिने जो आहे तो आकलन, शोध, दिशा व टीका, अल्फ्रेड बिनेने चार पैलू मांडलेले आहेत, आकलन, शोध, दिशा आणि टीका. टर्मन असं म्हणतो अमूर्त कल्पनांविषयी विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. सिरिल बर्ट म्हणतो उपजत परंतु सर्वस्पर्शी अशी मानसिक कुशलता म्हणजे बुद्धी. थॉर्नडाईक बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग असतो असं थॉर्नडाईकचं म्हणणं आहे. ॲडम स्टर म्हणतो उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता. मॅकडुगल म्हणतो जो काही तुम्ही पूर्व अनुभव घेतात त्याचा नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. गेट्स असं म्हणतो बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. मानसिक वयाचा शोध कोणी लावला तर अल्फ्रेड बिनेने. हिंदी मुलांचे बुद्धिमापन डॉक्टर कामत यांची व्यक्तिगत शाब्दिक कसोटी प्रसिद्ध आहे. द्विघटक सिद्धांत स्पियरमन, बहुघटक उपपत्ती थॉर्नडाईक, अनेक घटक सिद्धांत थर्स्टन यांनी बुद्धिमत्तेचे 7 घटक सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने बुद्धिमत्ता आहे. आता आपल्याला खऱ्या अर्थाने बाल मानसशास्त्र अभ्यासायचं आहे, जो आपला मेन सेंटर पॉइंट आहे.
ज्याच्यावर CTET, TET आणि TET तिन्ही एग्जाम आधारित आहेत. चला, याचं वाचन कोण करतंय? याचं वाचन कोणी करतंय? करते सर मी वाचा. हा, बाल मोबाईलचा मात्र आवाज वाढवा थोडा फक्त. हो येतोय सर आवाज. यस, बहुत बढ़िया. बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र. बाल विकासाचा अर्थ मीनिंग ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा होतो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजे बालविकास शास्त्र होय. E.B. हरलॉक. बालविकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र अशी शाखा आहे. सरोजिनी सावरशियन. जर लहान बालकांना आई वडील किंवा तत्सम व्यक्तींकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास निकोप आणि निरामय होतो. पण जर बालक ह्या विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वाचे अनेक अडथळे आणि समस्या निर्माण होतात. इरिक इरिक्सन. बाल विकासाची तत्वे. प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट. एक, विकासाचे स्वरूप. त्याला चाइल्ड शब्द बोला मॅडम. चाइल्ड 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 हाँ चाइल्ड डेव्हलपमेंट. विकासाचे स्वरूप. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चित असतो. याला कोणताही सजीव अपवाद नाही. प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत जीवन जगण्याचा सर्वसाधारणपणे कालावधी हा वेगवेगळा असेल एवढेच. मनुष्य प्राण्याच्या बाबतीत विविध मानसशास्त्रज्ञांनी माणसाचा विकास कसा होतो या संदर्भात आपापली मते मांडली आहेत. वयाप्रमाणे मानसशास्त्रज्ञांनी विकासाच्या विविध अवस्था किंवा टप्पे मांडलेले दिसतात. विकास ही प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे. विकास प्रक्रिया ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मात्र विकास होत असताना फार सूक्ष्मपणे होत असतो. बौद्धिक विकास, मानसिक विकास, सामाजिक विकास, नैतिक विकास, शारीरिक विकास, भावनिक विकास, भाषिक विकास, बालकाचा विकास. विकास प्रक्रियेत वरील आकृती दर्शवल्याप्रमाणे शारीरिक विकास किंवा कारक विकास, बौद्धिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास, नैतिक विकास, भाषिक विकास इत्यादींनी मिळून बालकाचा सर्वांगीण विकास होत असतो. विकास प्रक्रियेचाच वाढ ही एक आहे, एक घटक आहे. वाढ आणि विकास हे दोन्ही शब्द आपण सर्वसाधारणपणे एकाच अर्थाने वापरतो. नाही, मात्र वाढ आणि विकास यामध्ये फरक आहे. बालकावर वयाच्या 18 वर्षापर्यंत जे बरे वाईट संस्कार होतात त्यांवरून विकासाला एक दिशा येते. विकासामध्ये जन्मपूर्व व जन्मोत्तर या अवस्थांसंदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. तसेच वातावरण परिस्थिती अनुरूप देखील विविध अवस्थांच्या कार्यकाळात फरक दिसून येतो. म्हणून दिलेल्या अवस्था या सर्वत्र लागू पडतीलच असे नाही. जन्मपूर्व अवस्था. डॉक्टर अनेस्ट जोन्स यांनी विकासासंदर्भात जन्मपूर्व अवस्था व जन्मोत्तर अवस्था असे वर्गीकरण केले आहे. आईच्या उदरात 9 महिने दिवस बालकाचा विकास होत असतो. आईचे स्वास्थ्य, त्यात शारीरिक स्वास्थ्य, समतोल आहार, सभोवतालचे वातावरण इत्यादींचा बालकाच्या विकासावर परिणाम होत असतो. आईच्या गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या अवस्थेला जन्मपूर्व अवस्था असे म्हणतात. जीवाची निर्मिती ही एका पेशीपासून होते. ही पेशी दोन जनन पेशींच्या मिलनातून निर्माण होते. जन्मोत्तर अवस्था यामध्ये बालकाच्या जन्मानंतरच्या विविध अवस्थांना समावेश होतो. एक, नवजात अवस्था 0 ते 30 दिवस. जन्मापासून ते 1 महिन्यापर्यंतच्या कार्यकालास नवजात अवस्था असे म्हणतात. जन्मल्यानंतर आईपासून बालक स्वतंत्र होते. श्वसन, रक्तभिसरण, पचन इत्यादी बाबतीत ते स्वतंत्र होते. बालकाच्या डोक्याचा आकार धडापेक्षा मोठा असतो. विकासाची दिशा.
एक डोक्यापासून पायाकडे विकास होत असतो, जसे सुरुवातीला डोक्यांचा, नंतर धड, नंतर हातपाय इत्यादींचा विकास होत असतो. दोन, विकासाची दिशा ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे होते. जसे मूल सुरुवातीला एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे पाहते, नंतर त्याच्या अवयवांकडे भागाकडे पाहते, म्हणजेच ते अगोदर घोडा पाहते, नंतर त्याचे तोंड पाय इत्यादी अवयव पाहते. तीन, परावलंबी, स्वावलंबी व परावलंबी, म्हणजेच परावलंबीकडून स्वावलंबाकडे नंतर पुन्हा परावलंबीकडून विकास होतो. असे लहान मूल अगोदर परावलंबी असते, नंतर ते स्वावलंबी होते, वृद्ध अवस्थेतून पुन्हा परावलंबी होते. विकास प्रक्रियेची तत्वे व वैशिष्ट्ये. विविध अनुभवातून बालकाचा विकास होतो. विकास संकलित स्वरूपात दिसतो. विकास क्रमबद्ध असतो. विकासाची प्रत्येकाची गती वेगवेगळी असते. विकासाच्या अवस्थेतील कालावधी संदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. विकासाची एक अवस्था कधी संपते व दुसरी नेमकी कधी सुरू होते हे निश्चितपणे सांगता येत नाही. विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येकामध्ये विकासाची गती वेगवेगळी असते. विकासाचा वेग वेगवेगळ्या अवस्थेत सारखा नसतो. विकासाची अंगे ही परस्परांशी संबंधित असतात. जसे शारीरिक, मानसिक, भावनिक इत्यादी. दुसरं, शैशवावस्था 1 महिना ते 6 वर्ष. नवजात अवस्थेनंतरची ही अवस्था जन्मल्यानंतर साधारण 1 महिन्यापासून सुरू होते. ती 6 वर्षापर्यंत असते. या अवस्थेमध्ये पूर्व शैशवावस्था 1 ते 2 वर्ष व उत्तर शैशवावस्था म्हणजेच बालकाच्या 3 ते 6 वर्ष असे भाग करता येतात. यात बालकाचे पूर्व प्राथमिक शिक्षण होते. पूर्व शैशवावस्थेमध्ये मुले पूर्णतः परावलंबी होत असतात. मुले स्वार्थी असतात. सर्व काही आपल्याच साठी अशी त्यांची वृत्ती असते. घरात 4 मुले जमली तर इतरांनी जे घेतले तेच मला पाहिजे. स्वतःची खेळणी ते इतर मुले नसताना कधी खेळले नसेल तरी इतरांनी घेतल्याबरोबर मात्र ते खेळायला मागतात. इतरांनी आपल्यावर प्रेम करावे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांचे मानसिक जीवन हळूहळू विकसित होत असते. भावनांना आविष्कार ते शारीरिक कृतीच्या सहाय्याने करतात. जसे आनंदात हसणे, टाळ्या वाजवणे. चैताली मॅडम, थँक्यू. अजून कोणी वाचतंय पुढचं? म्हणजे आपण 2-3 पेजेस एकत्र एक्सप्लेन करूया. चैताली मॅडमच्या व्यतिरिक्त कोणी वाचतंय? हो सर, मी वाचते. मोनाली मॅडम ना? हो सर. वाचा वाचा. जसे आनंदात हसणे, टाळ्या वाजवणे, राग आल्यास वस्तू फेकून देणे इत्यादी कृती करतात. 4 वर्षापासून शैशवावस्थेतील मुले इतर समवयस्कांशी खेळायला लागतात. यात बाहुलीचा खेळ, एकत्र येऊन घर करण्याचा खेळ, गाडी गाडीचा खेळ इत्यादी खेळ ते खेळतात. अशा प्रकारे त्यांचा सामाजिक विकास होतो. या वयातील मुले अतिशय निष्पाप असतात. त्यांच्या विविध मानसिक शक्तीचा विकास झपाट्याने होत असतो. घरातील, समाजातील, शेजाऱ्यांचे ते अनुकरण करून भाषा शिकत असतात. उत्तर किशोरावस्थेमध्ये मुलांचा भाषिक विकास चांगला झालेला असतो. विविध गोष्टी त्यांना कळायला लागलेल्या असतात. बाल्यावस्थेमध्ये किंवा उत्तर किशोरावस्थेमध्ये शारीरिक विकास झपाट्याने होत असतो. पूर्व शैशवावस्थेतील एकदम परावलंबी असलेले मूल उत्तर शैशवावस्थेमध्ये हळूहळू स्वतःची कामे स्वतः करायला लागते. शैक्षणिक महत्व. पूर्व शैशवावस्थेमध्ये मूल कुटुंबातील व्यक्तीचे अनुकरण करतच विविध गोष्टी शिकत असते. बोलायला शिकणे, जसे सुरुवातीला मामा, नाना, आई, बाबा इत्यादी
पुकार वेलांटी नसलेले शब्द शिकते. भिंतीच्या आधारे किंवा कोणाला तरी धरून चालायला शिकते. विविध खेळणीच्या साह्याने खेळ खेळते. म्हणजेच यामध्ये सुरुवातीला मूल परावलंबी असते, कुटुंब ही त्याची शाळा असते, आई व वडील कुटुंबातील इतर व्यक्ती हे तर शिक्षक असतात. यामध्ये मूल चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असते, तुम्ही त्याला जसे घडवाल तसे ते घडते. यामुळे कुटुंबातून चांगले संस्कार त्याला मिळणे गरजेचे असते. उत्तर शैशवावस्थेमध्ये किंवा बाल्यावस्थेमध्ये मूल चालणे, बोलणे, विविध खेळ खेळणे, समवयस्कात राहणे त्याला आवडते आणि याच वयात ते पूर्व प्राथमिक शिक्षण घेत असते. जसे क्रीडागट, अभ्यास गट किंवा बालवाडी, अंगणवाडी अशा वर्गात ज्युनियर केजी, सिनियर केजी इत्यादी मध्ये जाते. यावेळी मुलाचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास होत असतो. त्यामुळे शाळेत त्याला जास्त वेळ बसवता कामा नये, कारण ते लवकर थकते. या वयात त्याला अनौपचारिक शिक्षण असावे, तासिका छोट्या असाव्यात. या वयातील शिक्षणात त्यांना विविध खेळ शिकवणे, बडबडगीते शिकवणे आवश्यक असते. या वयातील मुलांचा खेळावर जास्त भर असतो, त्यामुळे इतर शिक्षणाची त्यांच्यावर सक्ती करू नये. या वयात मुले अतिशय जिज्ञासू असतात, ती सतत प्रश्न विचारत असतात, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारक द्यावीत. या वयात मुलांना चांगल्या सवयी लावाव्यात, कारण यात सवयीचा परिणाम त्यांच्यावर होत असतो. नंबर 3, किशोरावस्था 6 ते 12 वर्षे. या अवस्थेमध्ये मुले प्राथमिक वर्गात जात असतात. या अवस्थेचे आपणास 2 भाग करता येतात. पूर्व किशोरावस्था 6 ते 9 वर्ष व उत्तर किशोरावस्था 9 ते 12 वर्ष. या वयामध्ये मुलांच्या खेळण्यावर जास्त भर असतो. खेळताना ऐकल्याची सुद्धा जाण राहत नाही. यामध्ये धावणे, लिहिता येणे, वाचता येणे, कल्पना करणे, वस्तू ओळखणे इत्यादी कृती करतात. मेंदूचा विकास जवळपास झाला असल्याने बरीच बौद्धिक कामे ते करतात. त्यातून त्यांचा आणखी बौद्धिक विकास होत असतो. शैक्षणिक काळ 1 ते 7वी प्राथमिक शिक्षण. शारीरिक विकासाचा विचार करता त्यांचे उंची वजनही वाढलेले असते. दुधाचे दुधाचे दात जाऊन पक्के दात येत असतात. हृदयाचा झपाट्याने विकास होत असतो. सतत खेळणे, उड्या मारणे, लटकणे, झाडावर चढणे म्हणजेच सतत काहीतरी उपद्व्याप ही मुले करत असतात. श्वसन, पचन, रक्ताभिसरण इत्यादी संस्था कार्यक्षम होत असतात. त्यातून शारीरिक विकास होत असतो. या वयामध्ये मुलांचे वेगवेगळे गट तयार होतात. त्यातून सामाजिक व भावनिक विकास होतो. सुरुवातीला घर आणि शाळा यांचे समायोजन होत नाही, मात्र आत्मविश्वास वाढून ही मुले शाळेत रमायला लागतात. या वयात जात, धर्म, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असा भेदभाव त्यांच्यामध्ये नसतो. या वयातील मुलांच्या मेंदूचा विकास 85% झालेला असतो. त्यामुळे मानसिक विकास झपाट्याने होत असतो. स्मरण, अवबोध, निरीक्षण, विचारशक्ती इत्यादी मानसिक प्रक्रियांचा विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो. या वयातील मुलांचा भावनिक विकास चांगल्या पद्धतीने झालेला असतो. सहकार्य, प्रामाणिकता, नैतिकता इत्यादी मधून त्यांच्या भावना व्यक्त होतात. त्यांना समज आलेली असते. कथा, मालिका, चित्रपट, प्रसंग यांच्याशी ते एकरूप होतात. भावनेमध्ये हळवेपणा येतो. शैक्षणिक महत्व. किशोरावस्थामध्ये शारीरिक विकास समतुल्य असल्याने
त्याला स्थिरता आलेली असते. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणापेक्षा वेगळ्या शिक्षणाची येथे गरज असते. संघ प्रवृत्ती विद्यार्थ्यात वाढत असतात. या वयातील विद्यार्थी विविध गटागटाने राहतात. त्यासाठी त्यांच्यातील सुप्त कलागुणांचा विकास साधला पाहिजे. जसे वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून हा कलाविष्कार त्यांना करण्याची संधी दिली पाहिजे. या वयातील विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन, श्रवण या भाषिक क्षमतांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. या वयात शिक्षक हे आदरणीय असतात. त्यामुळे मुले शिक्षकांचे अनुकरण करत असतात. शिक्षकांनी त्यांच्या पुढे आपल्या कृतीतून चांगला आदर्श ठेवावा. या वयाच्या अध्ययनात कृती प्रधानतेवर भर द्यावा. जसे त्यांच्याकडून प्रयोग करून घेणे, अध्ययनामध्ये त्यांचा कृतीयुक्त सहभाग घेणे, लेखन करून घेणे, शैक्षणिक साहित्याचा वापर करून घेणे महत्वाचे असते. विद्यार्थ्यांच्या इच्छा, आकांक्षा, आवड, मानसिकता इत्यादींचा विचार करून अध्यापन करावे. चांगले संस्कार होण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके द्यावीत. थँक्यू कुमार मॅडम, थँक्यू 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 मॅडम. मोनाली मॅडम आणि चैताली मॅडम, खूप खूप धन्यवाद. आता आपण खऱ्या अर्थाने ते स्पष्टीकरण समजून घेऊया एकदा. तर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. फक्त काळजीपूर्वक जर हा टॉपिक समजून घेतला ना, एकदा का समजून घेतला तर पुन्हा जास्त तुम्हाला काथ्याकूट करायची गरज नाही, कारण पेपरमध्ये याच्यावर हमखास प्रश्न येतो. तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा महत्त्वाचा टॉपिक आहे. मुळात बालविकास म्हणजे काय, चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून, जन्मपूर्व अवस्था म्हणजे काय, तर आईच्या उदरामध्ये जेव्हा पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक एकत्र येऊन जेव्हा युग्मनज तयार होतो आणि ती पेशी जी तयार होते, झायगोट जो तयार होतो, तिथून जी अवस्था सुरू होते, तर पौगंड अवस्थेपर्यंतचा जो व्यक्तीचा विकास आहे त्याला, त्याचा जो शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्याला बालविकास म्हणतात, असं E.B. हरलॉक असं म्हणतात. सरोजिनी सावरसियन असं म्हणतात. तर बालविकास गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाची वाढ आणि विकासाचा अभ्यास करणारी शाखा आहे. इरिक इरिक्सन तर असं म्हणतो की लहान बालकांना आईवडील किंवा तत्सम व्यक्तीकडून विश्वास मिळाला तर त्यांचा विकास हा अतिशय निकोप आणि निरामय होतो. पण जर बालक हा विश्वासाला लहानपणीच मुकले तर व्यक्तिमत्वामध्ये अडथळे, समस्या निर्माण होतात. म्हणजे काय, तर लहानपणापासून मुलांमध्ये बिलीफ, कॉन्फिडन्स या गोष्टी केव्हा बिल्टअप होतील, तर ते आईवडिलांमुळे बिल्टअप होणार आहेत. इरिक्सनचं मत खूप छान आहे बघा, आणि ती रियालिटी. आणि तेच लहान बालकाला जर कॉन्फिडन्स किंवा इतर गोष्टी जर मिळाल्या नाही लहानपणापासून, तर ती या मुलांच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण होतात. आता बालविकासाची काय तत्व आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट काय, तर विकासाचं स्वरूप. तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चित असतो, याला कोणताही सजीव अपवाद नाही. प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत जीवन जगण्याचा सर्वसाधारण कालावधी आहे हा वेगवेगळा असेल, एवढंच मात्र. मनुष्य प्राण्याच्या बाबतीत विविध मानसशास्त्रज्ञांनी माणसाचा विकास कसा होत गेला या संदर्भात आपापली मते मांडलेली आहेत. वयाप्रमाणे मानसशास्त्रज्ञांनी विकासाच्या विविध अवस्था, टप्पे सांगितलेले आहेत. आता मुळात विकास, वाढ यावर फार काथ्याकूट आपण केलेला आहे. विकास काय आहे हे सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे. आता हा जो चार्ट तुम्हाला स्माइली फेस दिसतो याच्यामध्ये, हा स्माइली फेस बालकाचा आहे. हा बालक केव्हा स्माइली फेस करेल, ज्यावेळेस त्याचा नैतिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक, भावनिक आणि भाषिक या सर्व बाजूंनी विकास होईल. म्हणजे त्याचं मोरली, सोशियली, मेंटली, फिजिकली, इमोशनली, लिंग्विस्टिकली आणि इंटेलिजेंटली ह्या सर्व बाजूने ज्यावेळेस त्याचा विकास होणार आहे त्यावेळेस तो बालकाचा खरा विकास असतो. आता या विकास प्रक्रियेमध्ये कोणकोणते टप्पे पाहिले ह्या सगळ्यांचा आपण विचार जर केला तर तिथे बालकाचा विकास होतो. वाढ आणि विकास साधारणपणे आपण एका अर्थ दोन्ही एकाच अर्थाने वापरतो, दोघांमध्ये फरक आहे आपण बघितलंय. वाढ ही संख्यात्मक असते, विकास हा गुणात्मक आहे. 18 वर्षापर्यंत तुम्ही त्या बालकाला काय दिलं
त्यांच्यावर जे काही बरे वाईट संस्कार होतात त्यावरून विकासाला एक दिशा प्राप्त होत असते. विकासामध्ये जन्मपूर्व, जन्मोत्तर या अवस्थांसंदर्भात विविध मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. तसेच वातावरण परिस्थितीनुरूप देखील विविध अवस्थांच्या कार्यकाळात फरक दिसून येतो. म्हणून दिलेल्या या अवस्था सर्वत्र लागू पडतीलच असे नाही. तर हा एक त्याचा महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे की नेमकं विकास काय आहे, बरोबर आहे की नाही. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या अवस्थांमध्ये किंवा वेगवेगळ्या टप्प्यांवर हा भाग आपल्याला बघायला मिळतो की बालकाचा विकास नेमका होतो कसा. तुम्ही स्वतःला त्या जागी ठेवून बघा, किंवा मग आपला जो पाल्य आहे त्याचं कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते. तर यांचं वर्गीकरण दोन भागांमध्ये करण्यात आलं, एक जन्मपूर्व अवस्था आणि एक जन्मोत्तर अवस्था. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस, मग सभोवतालचं वातावरण, समतोल आहार वगैरे वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामध्ये होतं काय, तर बघा, तर समतोल आहार या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होत असतो. मग ही आईच्या गर्भधारणेपासून ते मुलाच्या जन्मापर्यंतच्या अवस्थेला आपण जन्मपूर्व अवस्था म्हणतो. म्हणजे एखादी स्त्री आहे, ती प्रेग्नंट होते म्हणजे नेमकं काय होतं, तर पुयुग्मक स्त्रीयुग्मक एकत्र येऊन युग्मनस तयार होतो. आणि ती जी गर्भधारणा होते त्या स्त्रीच्या, ज्याला आपण एक शब्द आहे बघा काय म्हणतात त्याला, गर्भाशयामध्ये, यस, गर्भाशयामध्ये जी गर्भधारणा होते तिथून तर त्या बाळाचा जन्म होईपर्यंत, म्हणजे तो पहिल्या दिवसापासून तर 9व्या महिन्यापर्यंत जो काही भाग असतो त्याला जन्मपूर्व अवस्था म्हणतात. मुळात मी मगाशी बोललो की हे सगळं पेशीच्या, एका पेशीपासून ही निर्मिती आहे. आणि मग त्यामध्ये, मग तुम्ही पेशींमध्ये बघितलं का, डीएनए, डिऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो, मग डीएनए मधून एका जनरेशनची माहिती दुसऱ्या जनरेशनकडे जनरेट होत असते. तर हा जो भाग असतो, बाळ जन्माला येण्या अगोदरचा जो भाग असतो तो जन्मपूर्ण अवस्था, जन्मपूर्व अवस्था. आणि जन्मोत्तर अवस्था म्हणजे काय, तर यामध्ये जन्मानंतरच्या विविध अवस्थांचा याच्यामध्ये काय होतो, साधारणपणे समावेश होत असतो. ओके, आता याच्यामध्ये आपण जर विचार केला तर नवजात अवस्था, तर नवजात अवस्था काय असते, बाळ जन्माला आलं 0 ते 30 दिवसाचं जे बाळ, म्हणजे 1 महिन्याचं जे बाळ असतं त्याला नवजात अवस्था असं म्हणतात. यामध्ये मग आईपासून ते स्वतंत्र होतं, कारण एक स्वतंत्र जीव जन्माला आलाय, मग तो श्वसन करतो, रक्ताभिसरण होतं, पचन त्याचं होतं, आणि बालकाचा डोक्याचा आकार धडापेक्षा मोठा असतो. आता बहुतांशी इथे जेवढ्या लेक्चरला जॉईंट आहेत त्यातल्या बहुतांशी माता भगिनी आहेत, सगळ्यांना हा अनुभव आहे, त्यांनी बघितलंय की कशा पद्धतीने लहान बाळ त्यांनी हाताळलेलं आहे बहुतांशी बऱ्याच जणांनी, काही अविवाहितही असतील. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे की बालक जे आहे त्याचा डोक्याचा आकार हा सुरुवातीला मोठा असतो, ओके, धडापेक्षा मोठा असतो. आता विकासाची दिशा काय असते, तर बालकाचा विकास हा नेहमी डोक्यापासून पायाकडे होत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सुरुवातीला त्याचं हेड डेव्हलप होतं, डोकं डेव्हलप होतं, नंतर धड, नंतर हातपाय. विकासाची दिशा ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे असते. म्हणजे उदाहरणार्थ मूल सुरुवातीला एखाद्या प्राण्याकडे किंवा वस्तूकडे पाहते, नंतर त्याच्या अवयवाकडे पाहते, म्हणजे ते अगोदर घोडा पाहते, नंतर त्याचं तोंड, पाय इत्यादी अवयव पाहते. म्हणजे बालकाच्या विकासाची दिशा ही म्हणजे समग्रतेकडून विशिष्ट भागाकडे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत असते. परावलंबी, स्वावलंबी, परावलंबी, म्हणजे परावलंबनाकडून स्वावलंबनांकडे, नंतर पुन्हा परावलंबनाकडे विकास होत असतो. जसे लहान मूल अगोदर परावलंबी असते, नंतर ते स्वावलंबी होते, वृद्धावस्थेत ते पुन्हा परावलंबी होते. म्हणजे या पद्धतीने आपण बघितलं की आपला जो प्रवास आहे, आता आपण लहान होतो त्यावेळेस आपण आई वडिलांवर अवलंबून होतो, आता आपल्यावर आपली मुलं अवलंबून आहेत, म्हणजे आपण आता स्वतः स्वावलंबी आहोत. अजून काही 10 15 20 वर्षानंतर आपण म्हातारे होणार, पुन्हा आपण वृद्धावस्थेमध्ये परावलंबी होणार. हा जीवनाचा सार आहे, हे सगळ्यांना याच्यातून जावंच लागणार आहे. कितीही तुम्ही स्वतःला तरुण ठेवण्याचा प्रयत्न करा, पण वृद्धत्व येणार, कारण ती आपल्या जीवनाची अवस्था आहे. विकास प्रक्रियेची तत्व काय आहेत, तर विविध अनुभव घेतले की बालकाचा विकास होतो, हा संकलित स्वरूपाचा विकास असतो, क्रमबद्ध असतो, प्रत्येकाची गती वेगळी असते. मानसशास्त्रज्ञांमध्ये याच्या बाबतीत मतभिन्नता आहे, म्हणजे त्यांना अजूनही माहीत नाही की विकासाची अवस्था कधी संपते, कधी सुरू होते, अजूनही सांगता येत नाही. अखंड चालणारी प्रक्रिया आहे, विकासाची गती वेगळी असते.
वेगवेगळ्या अवस्थेत वेगळा विकास होतो. विकासाची अंगे परस्परांशी संबंधित असतात, जसे शारीरिक, मानसिक आणि भावनिक. ही झाली पहिली अवस्था. पहिली अवस्था कोणती पाहिली आपण? नवजात अवस्था, म्हणजे 1 महिन्यापर्यंतचं बाळ. बघा, 1 महिन्याच्या बाळामध्ये एवढा प्रकार घडत असतो. त्यानंतर बाळ 1 महिन्यापासून तर 6 वर्षाचा होईपर्यंत, पहिलीला जाईपर्यंत, तर ही एक अवस्था आहे, तिला शैशवा अवस्था म्हणतात. आणि ही कधीपर्यंत असते? 1 महिन्यापासून 6 वर्षापर्यंत. यामध्ये मग 2 प्रकार आहेत. पुन्हा एक पूर्व शैशवावस्था असते, एक उत्तर शैशवावस्था असते. म्हणजे त्याच्या 1 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंत, बाल 2 वर्षाचं होईपर्यंत ही पूर्व शैशवावस्था. आणि उत्तर शैशवावस्था काय? तर 3 ते 6 वर्ष, यात बालकाचे पूर्व प्राथमिक शिक्षण होते. पूर्व शैशवावस्थेमध्ये मुले पूर्णतः परावलंबी असतात, मुले स्वार्थी असतात, सर्व काही आपल्यासाठी अशी त्यांची वृत्ती असते. घरात 4 मुले जमली तर इतरांनी ते घेतलेच पाहिजे, मला घेतले पाहिजे. ते स्वतः खेळणी खेळणार नाही, पण आपली खेळणी कोणी घेतली की त्यांना खेळावंसं वाटतं. अशा हा एक भाग आहे, लहान मुलांचा हा भाग आहे. भावनांचा आविष्कार ते शारीरिक कृतीच्या सहाय्याने करत असतात. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ते शारीरिक कृती करतात. आनंदात हसणे, टाळ्या वाजवणे, राग आल्यास मग वस्तू फेकणे, या त्यांच्या नॉर्मल कृती आहेत. आई वडिलांना वाटतंय आपलाच मुलगा असा करतो का? तो तसं नाही, प्रत्येकाची मुलं या स्टेज मधून जातात. इवन आपण जेव्हा लहान होतो तर आपल्या आई वडिलांना विचारा, तुम्ही लहानपणी कसे वागत होते. आणि मग आपण तसे वागत आहोत हे जेव्हा आपल्याला समजतं, त्यावेळेस आपली तीव्रता कमी होते, की आपण आपल्या लहान मुलाकडून किती अपेक्षा करतो, त्याने किती मॅच्युरिटीने वागावं ही आपली अपेक्षा असते. इवन मी सुद्धा, प्रत्येक जण. 4 वर्षापासून शैशवावस्थेतील मुले इतर समवयस्कांशी खेळायला लागतात. बाहुलीचा खेळ, घर करण्याचा खेळ, गाडी गाडीचा खेळ, यामध्ये सामाजिक विकास होतो. या वयातील मुले अतिशय निष्पाप असतात. त्यांच्या विविध मानसिक शक्तीचा विकास झपाट्याने होतो. घरातील, समाजातील, शेजाऱ्यांचे ते अनुकरण करून भाषा शिकतात. उत्तर किशोरावस्थेमध्ये मुलांचा भाषिक विकास चांगला झालेला असतो. विविध गोष्टी त्यांना कळायला लागलेल्या असतात. बाल्यावस्थेमध्ये किंवा उत्तर किशोरावस्थेमध्ये शारीरिक विकास झपाट्याने होत असतो. तर पूर्व शैशवावस्थेतील एकदम परावलंबी असले मूल उत्तर शैशवावस्थेमध्ये हळूहळू स्वतःची कामे करायला, पहिले 1-2 वर्षापर्यंत त्या बाळाला खाऊ घालावं लागतं, त्याला सांगावं लागतं, खाली बस रे बाळा, याला शुभम करोती म्हणतात, आपण देवाजवळ बसलं पाहिजे, हे सूचना बारीक 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 आई वडील त्यांना देत असतात. रस्त्याने नीट चाल. मग हळूहळू तो बालक आहे ना, 4 वर्षापासून, म्हणजे पहिलीला जाईपर्यंत तो बालक स्वतःची कामं स्वतः करायला लागतो. तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. मग हळूहळू ते स्वतःची कामं स्वतः करायला लागतात. मग यामध्ये काय येतं? अनुकरण प्रिय असतात. मग यामध्ये ते आई वडिलांकडून, शिक्षकांकडून मग हळूहळू शिकतात. मग उकार वेलांटी नसलेले मगर, अगर असे जे छोटे छोटे शब्द आहेत ते वाचायला लागतात. मग चालायला लागतात. मग खेळणीच्या साने खेळतात. मग ते आपल्या घरातले कुटुंब ही त्यांची शाळा असते. आई वडील, कुटुंबातील व्यक्ती हेच त्यांचे शिक्षक असतात. यामध्ये मग मूल चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असते. तुम्ही त्याला जसे घडवाल तसे घडते. त्यामुळे कुटुंबातून चांगले संस्कार त्याला मिळणे गरजेचे असते. उत्तर शैशवावस्थेमध्ये मूल चालणे, बोलणे, विविध खेळ खेळणे, सम वयाच्या मुलांमध्ये राहणे त्याला आवडते. याच वयात ते पूर्व प्राथमिक शिक्षण घेतं. तुमच्या भाषेत बालवाडी, अंगणवाडी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, यामध्ये सर्व प्रकारचा विकास त्याचा होतो. शाळेत मात्र त्याला जास्त वेळ बसवता कामा नये. आणि या वयामध्ये ही मुलं लवकर थकत असतात. मग या वयात अनौपचारिक शिक्षण असावं, त्यांच्याशी ऍक्टिव्हिटी घ्याव्यात. आता जेवढे ज्युनियर केजी, सिनियर केजी किंवा बालवाडी आहेत, तर तुम्ही बघाल जास्त अभ्यास देत नाही ते, तर अनौपचारिक शिक्षण जास्त देतात. त्यांना ऍक्टिव्हिटी करायला लावतात. तासिका छोट्या छोट्या असतात. मग छोटे छोटे खेळ शिकवणे, बडबड गीतं, बरोबर आहे की नाही? खेळावर जास्त भर असतो. अशा मुलांना मग तुम्ही सक्ती नाही करायची. या वयात मुले जिज्ञासू असतात. मग त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली गेली पाहिजे. तर या सगळ्या सवयी, या वयात जर चांगल्या सवयी लावल्या तर हे परमनंट हे विद्यार्थी पुढे चांगलं वागत असतात. पुढचा भाग आहे, पहिला आहे नवजात शिशु अवस्था, दुसरं शैशवावस्था. आता बघायचे किशोरावस्था, 6 ते 12 वर्ष. या वर्गातले मुलं प्राथमिक वर्गात जातात. यामध्ये 2 प्रकार आहेत. 6 ते 12 मध्ये एक 6 ते 9, 9 ते 12 पूर्व किशोरावस्था, उत्तर किशोरावस्था. मुलांच्या खेळावर जास्त भर असतो. खेळताना थकल्याची सुद्धा जाण राहत नाही. तावणे, वाचता येणे, कल्पना करणे, वस्तू ओळखणे इत्यादी कृती करतात. मेंदूचा विकास जवळपास झाला असल्याने बरीच बौद्धिक कामे ते करतात.
त्यातूनच त्यांचा आणखी बौद्धिक विकास होत असतो. शैक्षणिक काळ पहिली ते सातवी प्राथमिक शिक्षण शारीरिक विकासाचा विचार करता त्यांची उंची वजनही वाढलेले असते. तर हा बेसिकली सगळ्यांना माहिती आहे. दुधाचे दात जे असतात, दुधाचे दात जाऊन पक्के दात येतात, हृदयाचा झपाट्याने विकास होतो. ही मुलं खेळतात, उड्या मारतात, लटकतात, झाडावर चढतात. उपद्व्याप मात्र यांचा चालू असतो. मग रक्ताभिसरण, पचन, श्वसन ह्या संस्था कार्यान्वित होतात. मग या वयामध्ये मुलांचे वेगळे गट तयार होतात, सामाजिक भावनिक विकास होतो. मग या मुलांमध्ये गट तयार झाले की मग हे मुलं, सर हा मला असं बोलला, सर त्याने असं केलं, मॅडम असं झालं, मग ते एकमेकांच्या कंप्लेंट्स करायला त्यांची सुरुवात होते. यामध्ये सुरुवातीला घर आणि शाळा यांचं समायोजन होत नाही, म्हणून कधीही मुलगा पहिलीला, दुसरीला, तिसरीला म्हणजे किंवा नवीन शाळेत आला तर तो रमायला जरा त्याला वेळ लागतो. मात्र आत्मविश्वास वाढला, मग त्यांना त्यांचे मित्र भेटले की मग या मुलांचा आत्मविश्वास वाढतो. मग ते भेदभाव नसतो त्यांच्यामध्ये, जात पात धर्म गरीब श्रीमंत हा भेदभाव त्यांच्यामध्ये नसतो. या वयातील मुलांचा मेंदूचा विकास 85% झाला असतो, त्यामुळे मानसिक विकास झपाट्याने होत असतो. स्मरण, अवबोध, निरीक्षण, विचारशक्ती इत्यादी मानसिक प्रक्रियांचा विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो. या वयातील मुलांचा भावनिक विकास चांगल्या पद्धतीने झालेला असतो. सहकार्य, प्रामाणिकता, नैतिकता इत्यादीमधून त्यांच्या भावना व्यक्त होतात, त्यांना समज आलेली असते. कथा, मालिका, चित्रपट यांच्याशी ते एकरूप होतात. भावनेमध्ये त्यांच्या हळवेपणा येत असतो. तर अतिशय महत्त्वाचं याच्यामध्ये शैक्षणिक महत्त्व असं आहे. किशोर अवस्थेमध्ये शारीरिक विकास हा पॅरलल असतो, समतुल्य असतो, इक्विव्हॅलेंट असतो, स्थिरता आलेली असते. पूर्व प्राथमिक शिक्षणापेक्षा वेगळ्या शिक्षणाची गरज असते. संघ प्रवृत्ती वाढते. सुप्त कलागुणांचा विकास साधला गेला पाहिजे. यांना कलाविष्कार करण्याची संधी असते. ओळखता आलं पाहिजे. शिक्षकांनी ओळखलं आणि त्या मुलांच्या कलागुणांचा विकास नक्कीच होतो. वाचन, लेखन, श्रवण, भाषण, संभाषण ज्या ज्या भाषिक क्षमता आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. या वयात शिक्षक हे आदरणीय असतात, त्यामुळे मुले शिक्षकाचे अनुकरण करतात. म्हणून शिक्षकाने आपला आदर्श या मुलांसमोर ठेवला पाहिजे. प्रयोग करून घेतले पाहिजे, ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजे, लेखन करून घेतलं पाहिजे, शैक्षणिक साहित्याचा वापर केला पाहिजे. इच्छा, आकांक्षा, आवड, मानसिकता यांचा जर विचार केला शिक्षकाने, तसं अध्यापन केलं आणि मग ही मुले खऱ्या अर्थाने ग्रोथ होते. यांची ग्रोथ नाही होत, नुसती डेव्हलपमेंट सुद्धा महत्वाची होते. चांगले संस्कार होण्यासाठी विद्यार्थ्यांना मात्र चांगली पुस्तकं दिली पाहिजे. पुढचा भाग कोण वाचतंय? वाचतंय कोणी? कुमार अवस्था हो सर, मी वाचते. वाचा. कुमार अवस्था 12 ते 18 वर्ष या अवस्थेलाच कौमारी अवस्था, पौगंडावस्था असेही म्हणतात. किशोरावस्थेत व प्रौढावस्थेत जोडभाग कालखंड म्हणजेच कुमारावस्था होय. ॲडोलसेन्स म्हणजेच वाढणे किंवा वयात येणे असा याचा अर्थ होतो. म्हणजेच शारीरिक बदलाची, मानसिक गोंधळाची अशी ही अवस्था असते. या अवस्थेपासून यौवनाची चाहूल लागलेली असते. या अवस्थेमध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक स्थित्यंतरे लवकर होतात आणि त्यामुळे वर्तनात अस्थिरता येते. भावना, आचार विचार यांच्यामध्ये खळबळ माजते. समायोजन कठीण होऊन बसते आणि म्हणून या अवस्थेला मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणाचा काळ म्हणतात. शैक्षणिक काळ 6वी ते 12वी असा आहे. म्हणजेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण ही मुले घेत असतात. कुमारावस्थेतील शारीरिक विकास हा झपाट्याने होत असतो. त्यांच्यामध्ये जैविक व शारीरिक असे स्पष्ट बदल झालेले दिसतात आणि म्हणूनच कुमार किंवा कुमारिका प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. मुलाऐवजी मुलींमध्ये अगोदर शारीरिक पक्वता येते. यातूनच परलिंगी आकर्षण निर्माण होते. अंतःस्राव ग्रंथीतील महत्वाच्या बदलामुळे शरीराच्या रचनेत, बांध्यात, आकारमानात ठळक व उठावदार बदल दिसतात. त्यातून विषमलिंगी शारीरिक आकर्षण निर्माण होते. मुली पुरुषीपणाकडे तर मुले स्त्रीत्वाकडे
झुकतात. या अवस्थेत आवाज, उंची, बदल यात बदल होतो. मानसिक विकासामध्ये संवेदना, अवबोध, स्मरण, कल्पना, अवधान, अभिरुची इत्यादी मानसिक प्रक्रियांचा विकास होतो. अमूर्त कल्पनांना कुमारांना कळायला लागतात. कुमार आदर्शाच्या शोधात असतात. स्वतः इतरांपेक्षा सर स्क्रीन उठून दिसावे म्हणून त्यांची धडपड असते. समवयस्कांपुढे वयस्कांचा उपदेश ऐकण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. प्रौढाप्रमाणे आपणाला स्वातंत्र्य मिळावे असे कुमारांना वाटते. भावनिक विकास हा अस्थिर असतो. यात मुले अस्थिर व भावपूर्ण जीवन जगतात. त्यातून त्यांचा स्वभाव मुडी बनत जातो. त्यांची वृत्ती चिडखोर होते. एकाचा राग ते दुसऱ्यावर काढतात. यातून स्वभाव भित्रा बनतो, हळवा बनतो. मनाप्रमाणे जीवन जगता येत नसल्याने ही मुले सतत चिंताग्रस्त असतात. या वयातील मुले समान आवड, अभिरुची, समान मूल्य यांनुसार मैत्री करतात. त्यातून त्यांचा सामाजिक विकास होत असतो. ते आपल्या आवडत्या व्यक्तीचे पूजक व अनुयायी बनतात. याच वयामध्ये जीवापलीकडे प्रेम करणे, त्यांना त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणे, त्यातून प्रेम प्रकरणे उद्भवतात. आपल्या समवयस्कांचीच मतं त्यांना पटतात. शैक्षणिक महत्व. कुमारावस्थेमध्ये वर्तन अस्थिर असते. आचार विचारात खळबळ असते. त्यामुळे शिक्षकांनी, पालकांनी काय योग्य काय अयोग्य हे मुलांना समजून द्यावे. शारीरिक बदल मोठ्या प्रमाणात व ठळकपणे होत असल्याने या वयात दमन आणि द्वंद्व निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी नैसर्गिक असे बदल आहेत हे समजावून देऊन मार्ग काढावेत. ही मुले भावपूर्ण जीवन जगतात. त्यातून चिंताग्रस्त, हळवी, भित्री बनतात. त्यांच्यातील भावनिक संघर्ष कमी केला पाहिजे. विविध मानसिक प्रक्रियांचा या वयात चांगला विकास झालेला असतो. त्याचा शिक्षकाने कौशल्याने उपयोजनात्मक विचार केला पाहिजे. कुमारांच्या विविध समस्या शिक्षक, पालकांनी चर्चा करून सोडवल्या पाहिजे. यामध्ये मुलांवर दबाव आणू नये. काम वासनेला कला, क्रीडा यामधून मार्ग काढून दिला पाहिजे. त्यातून वाम मार्ग टाळता येऊ शकतो. चांगल्या कामासाठी कुमारांना प्रेरित केले पाहिजे. कुमारांना त्यांच्या भावनांचा निचरा होण्यासाठी सहली संमेलनाचे आयोजन करावे. त्यांच्यावर आपली मते न लादता लोकशाही पद्धतीचा वापर करावा. व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या सभोवती वातावरण निर्माण करावी. कुमारांमध्ये एक प्रकारची शक्ती असते. त्या शक्तीचा वापर सत्कार्यासाठी करून घेणे गरजेचे आहे. त्यांच्या संदर्भात निर्णय घेताना पालकांनी, शिक्षकांनी त्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. अनुवंशिकता. थँक्यू मॅडम. बघा, ही अवस्था अतिशय महत्त्वाची आहे, जी समजून घेणं गरजेचं आहे, जिच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेला आहे, तो म्हणजे ॲडोलसेन्स. याला कौमार्य अवस्था म्हणतात, बौगंडा अवस्था म्हणतात. ही अवस्था का महत्त्वाची आहे? तर या अवस्थेला एक, ज्याला आपण म्हणूया की मानसिक ताणतणावाचा काळ म्हटला जातो, संक्रमणाचा काळ असतो हा. तुम्ही सुद्धा त्याच्यातून गेलेला आहात, सगळेजण याच्यातून जातात, किंवा आता तरुण पिढी त्याच्यातून जात आहे. कारण किशोरावस्था आणि प्रौढावस्थेला जोडणारा भाग म्हणजे एक कुमारावस्था असते, बरोबर आहे की नाही? म्हणजे 12 ते 18 वयोगट म्हणजे काय? तर सुरुवातीची 6 ते 12 वर्षाची किशोरावस्था, आणि 18 वर्षानंतर तो एक प्रौढावस्थेकडे वळत असतो.
आणि मग त्याला आपल्या भारतीय संविधानाने 18 वर्षाचा मनुष्य झाल्यानंतर त्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे. त्याच्यानंतर 18 वर्षाची मुलगी झाली तर तिला लग्नासाठी दिलेलं आहे. 21 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला लग्नासाठी पात्र वय समजलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मग हा जो ॲडोलसेन्स भाग आहे यामध्ये वयात येणे असा त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये काय होतं की शारीरिक बदल होतात. आता हे शारीरिक बदल कोणते होतात तुम्हाला सगळ्यांना या संदर्भात माहिती आहेत. आणि या शारीरिक बदलांमध्ये जर आई वडील त्याच्या सोबत नसतील, बरोबर आहे की नाही, उदाहरणार्थ एखाद्या मुलीच्या संदर्भात तिच्या मासिक पाळी यायला सुरुवात झाली पण मग आईबरोबर तिची मैत्री नसेल किंवा आईने तिला समजून नाही सांगितलं तर ती घाबरून जाईल. तसंच मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे, जो काही बदल होतो मग या वयामध्ये खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आई वडिलांचे असले पाहिजे. बरोबर, या वयामध्ये जर चुकीचे मित्रमैत्रिणी जोडले गेले तर या मुलांची लाईफ स्पॉइल होते. मी गेल्या 15 वर्षापासून ॲज अ टीचिंग फील्डमध्ये आहे. माझं काउन्सिलिंगचं सेंटर आहे. मी UPSC MPSC पोरांना शिकवलं आहे. इवन मी पहिलीपासून तर अगदी MPSC UPSC झालेल्या पोरांपर्यंत सगळ्यांना शिकवलं या काळामध्ये. आणि एक शाळेमध्ये शिकवतो या काळामध्ये मी अशी उदाहरणं पाहिलेली आहेत. मी माझ्या डोळ्यासमोर उदाहरणं पाहिलेली आहेत. काही मुलं अगदी 8वीपर्यंत अतिशय हुशार असतात पण जेव्हा ते 9वी 10वीला जातात तर त्या काळामध्ये साधारणपणे 9वी 10वी आणि 11वीपर्यंत या मुलांमध्ये जर एखादा चुकीचा मित्र किंवा मैत्रीण असं जर त्याच्या आयुष्यामध्ये आला तर त्याच्या आयुष्याची वाट लागल्याशिवाय राहत नाही, स्पष्ट बोलतो. मग त्यांची मानसिक गोंधळाची स्थिती का होते? कारण त्यांना त्यावेळेस योग्य मार्गदर्शकाची गरज असते आणि आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये योग्य मार्गदर्शक लवकर मिळत नाही. हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे की नाही? मग ही जी स्थित्यंतरं घडतात मग ती नुसती शारीरिक घडत नाही, मेंटली घडतात, फिजिकली घडतात, इमोशनली घडतात. भावना, आचार, विचार यामध्ये खळबळ माजते, समायोजन कठीण होऊन बसते. म्हणून या अवस्थेला मानसिक वादळाचा आणि भावनिक ताणतणावाचा काळ म्हणतात. शैक्षणिक काळ 6वी ते 12वी असा आहे, म्हणजेच माध्यमिक उच्च माध्यमिकातील शिक्षणातले मुलं इथे शिक्षण घेतात. कुमार अवस्थेतील शारीरिक विकास झपाट्याने होत असतो. त्यांच्यामध्ये जैविक व शारीरिक असे स्पष्ट बदल झालेले दिसतात. म्हणून कुमार किंवा कुमारिका प्रौढ होण्याच्या मार्गावर असतात. यामध्ये एक शारीरिक आकर्षण तयार होणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. हे त्या वयोगटातल्या मुलांना सांगितलं गेलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात असे असे बदल होणार आहे जे आमच्या आयुष्यात झाले होते. आणि मग ज्या इंटरनल ग्लँड्स आहेत तिथून जे काही स्राव सरवले जातात त्यामुळे त्यांच्या शरीराच्या रचनेत बदल होतो, बांध्यात बदल होतो, आकारमानात बदल होतो, उठावदार बदल दिसतात. आणि यातूनच एक विषमलिंगी शारीरिक आकर्षण तयार होतं. मुलं पुरुषीपणाकडे तर मुली स्त्रीत्वाकडे झुकतात. या अवस्थेमध्ये आवाज, उंची, वजन यांच्यामध्ये बदल होतात. हे शारीरिक बदल होत जातात. आणि मग याच मानसिक विकासामध्ये संवेदना, अवबोध, स्मरण, कल्पना, अवधान, अभिरुची ह्या ज्या मेंटली प्रोसेस आहेत, मानसिक प्रक्रिया आहे, यांचा सुद्धा विकास मात्र त्याच अनुषंगाने अतिशय जोराने होत असतो. अमूर्त कल्पना कुमारांना कळायला लागतात. मग हा जो ताणतणावाचा काळ आहे याच्यामध्ये या ज्या अमूर्त कल्पना त्यांना समजतात तर अशा वेळेसही कुमार आदर्शांच्या शोधात असतात. स्वतः इतरांपेक्षा उठून दिसावे म्हणून त्यांची धडपड असते. समवयस्कांपुढे वयस्कांचा उपदेश ऐकण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. म्हणजे चार मित्र आहेत, सारख्या वयाचे आहेत. तो एका मित्राच्या घरी गेला आणि त्याच्या आई वडिलांनी त्या मुलाचा अपमान केला त्याच्या मित्रांसमोर. असं झालं तर या मुलांना प्रचंड आणि प्रचंड राग येतो. कारण समवयस्क मुलांसमोर झालेला अपमान सहन करण्याची त्यांची मानसिक तयारी नसते. प्रौढांप्रमाणे आपल्याला स्वातंत्र्य मिळावे, आपण स्वैराचारप्रमाणे वागावं असं त्यांना वाटतं. हे अस्थिर आणि भावपूर्ण जीवन जगतात. यांचा स्वभाव मूडी बनत जातो. वृत्ती चिळखोर होते. एकाचा राग ते दुसऱ्याजवळ काढतात. त्यातून स्वभाव भित्रा बनतो, हळवा बनतो. आणि जीवन जगता येत नसल्यानेही मुलं चिंताग्रस्त असतात. या वयातील मुले समान आवड, अभिरुची, समान मूल्य यानुसार मैत्री करत असतात. मग ज्यांच्या एक ग्रुप तयार होता, एक घोळका तयार होतो आणि मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीचे पूजक आणि अनुयायी बनतात.
याच वयामध्ये जीवापलीकडे प्रेम करणे वाटेलते करण्याची तयारी असणे, यातून प्रेम प्रकरणं उद्भवतात आणि आपल्या समवयस्कांची मतंच त्यांना पटत असतात. त्यामुळे या हा वयोगट सांभाळणं हे एक शिक्षकाकडे पण आव्हान असतं, एका पालकांपुढेही आव्हान असतं, आणि जे समाजाची रचना जर सांभाळायची असेल, समाज व्यवस्थित तुम्हाला बिल्टअप करायचं असेल, तर शिक्षकाने अशा मुलांना असं घडवलं गेलं पाहिजे की त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे. आणि उलट अशा मुलांना जर यांच्यामध्ये एनर्जी प्रचंड असते, योग्य ठिकाणी जर यांची एनर्जी युटिलाइज केली तर ही मुलं खूप पुढे चालतात. कुमार अवस्थेमध्ये वर्तन अस्थिर असते, आचार विचारात खळबळ असते, त्यामुळे शिक्षकांनी पालकांनी काय योग्य काय अयोग्य मुलांना समजावून दिलं पाहिजे. शारीरिक बदल मोठ्या प्रमाणात ठळकपणे होत असल्याने या वयात दमन द्वंद्व निर्माण होण्याची शक्यता असते. त्यासाठी शिक्षकांनी पालकांनी नैसर्गिक असे बदल आहेत ते समजावून घेऊन मार्ग काढावेत. ही मुले भावपूर्ण जीवन जगतात, त्यातून चिंताग्रस्त हळवी भित्री बनतात. त्यांच्यातील भावनिक संघर्ष कमी केला पाहिजे. विविध मानसिक प्रक्रियांचा या वयात चांगला विकास झालेला असतो, त्याचा शिक्षकाने कौशल्याने उपयोजनात्मक उपयोग केला पाहिजे. कुमारांच्या ज्या समस्या असतात त्या समस्या कुमारांच्या समस्या शिक्षकांनी पालकांनी एकत्र येऊन सोडवल्या पाहिजे. ह्या मुलांवर दबाव आणून चालणार नाही, कारण तुम्ही लेटेस्टमध्ये पाहिले की बरीच तरुण मुलं ही सुसाईड करतात, आत्महत्या करतात. आत्ताच आज पण काल पण पेपरला मी वाचलंय की एका मुलाने सुसाईड करून घेतलं, काही संबंध नव्हता, थोडंफार काही किरकोळ झाला असेल, लगेच राग आला, सुसाईड केलं. म्हणून या मुलांना दबाव नाही द्यायचा, यांना समजून घ्यायचंय. यांच्या वयामध्ये साहजिक एक काम वासना तयार होणार. जर यांना कला आणि क्रीडा क्षेत्रात जर बाहेर काढलं तर त्यातून तो जो काही काम वासनेच्या मार्गाला जाण्याचा जो मार्ग आहे त्याला थोडी अटखळ बसते, आणि ही मुलं कला आणि क्रीडेच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा विकास करून तो जगासमोर आणत असतात. या चांगल्या कामासाठी मुलांना मोटिवेशन केलं पाहिजे. त्यांच्या भावनांचा निचरा होण्यासाठी सहली संमेलन आदींचं आयोजन केलं पाहिजे. त्यांच्यावर आपली मतं नाही लादायची, त्यांचं लोकशाही पद्धतीने त्यांच्या मतांचा आदर करायचा. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी तसं वातावरण त्यांना तयार करून द्यायचं. कुमारांमध्ये एक प्रचंड शक्ती असते, याचा वापर जर सत्कार्यासाठी केला तर ही पुढं खऱ्या अर्थाने समाजाची एक चांगली फळी तयार होते. त्यांच्या संदर्भात निर्णय घेताना पालकांनी शिक्षकांनी कुठलाही निर्णय परस्पर घेऊ नये, अशा मुलांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपण बालकांचं अवस्था बरोबर आहे की नाही हा भाग इथे पाहिलेला आहे. त्यानंतर कशा पद्धतीने बालकांचा विकास होतो, त्यांचं मानसशास्त्र काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरमध्ये आपण केलेला आहे. ओके, त्यामध्ये अर्थ काय आहे, त्याचे व्याख्या कोणी कोणी काय केले आहेत, त्याचबरोबर वेगवेगळे जनक आपण पाहिले. ओके, तो बाकीचा भाग आपण नंतर बघूया. शुभरात्री, गुड नाईट, थँक्यू. गुड नाईट सर.